चाबी दार उघड. आता कर मॅनेज. मी करतो, मी लपतो. पाय दिसतायत ना. अरे त्या नको. मी पल्लवी दार उघड. त्यांना कुठे एका पिठं लपतो पल्लवी. काकू तुम्ही जावय बापू. तुम्ही इथं ह्या बेडरूम मध्ये काय करताय? हे थोडं काम होत याच, पर्सनल होत थोडस, सांगता नाही येणार. हो कुणी काही सांगायची गरज नाहीये. आत्ता माझ्या ध्यानात आलंय माझ्या नवऱ्याने सीसीटीव्ही इथं का बसवलाय तो. नाही काकू तसं काही नाहीये. हो ना रोहित. नाही 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 असं काही नाहीये. कुणी काय म्हणायची गरज नाहीये. मला माझ्या डोळ्यांनी दिसतंय ना, मला कळतंय ना काकू. डोळ्यात आणि कानात चार बोटांचं अंतर असत माहितीये. ते मला नको सांगू. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. नाही म्हणजे तुम्हाला काही कळत नाही असं नाही म्हणायचंय. तुम्हाला कळतं पण तुम्हाला वळत नाही. तुम्हाला एकदा वळलं ना मग तुम्हाला कळेल. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? तुम्ही एक काम करा, तुम्ही वळा बरं, मागे वळा. म्हणजे तुम्हाला ना पल्लवीचा खरा नवरा दिसेल. वळा वळा. मी त्याच्याकडे नंतर वळते, आधी तुमच्याकडे वळते. तुम्ही हिच्या बेडरूम मध्ये काय करताय? ही पल्लवी तुमची खरी बायको आहे ना? नाही हो, नाही ही रोहितची बायको आहे खरी. माझी मैत्रीण आहे ती, खूप चांगली मैत्रीण आहे माझी. मित्राने मित्रासारखं राहावं. तुम्ही अंजलीला सोडून ह्यांच्या बेडरूम मध्ये काय करताय? काय करताय? काय करताय सांगू का? काय करतोय? तुम्ही मगाशी पल्लवीला किती बोललात, किती बोललात वाटेल ते बोललात, नको नको ते बोललात, त्याच्यावरून ती किती चिडली माझ्यावर माहितीये तुम्हाला. आणि तुम्ही माझ्या बायकोला जे बोलायचं नाही ते बोललात, त्याच्यामुळे ती किती बोलली मला हे बोललो मी तुम्हाला? बोललो नाही बोललो. त्याच्यावर मी तुम्हाला व्हाईस म्हणायला पाहिजे होतं पण मी नाही म्हणालो. मी काय म्हणालो? मी तुमच्या पाया पडलो आणि तुम्ही काय केलं? 5 रुपयाचं नाणं दिलं मला. हा मग काय तुला माझी सगळी इस्टेट देऊन टाकू? हे असं बोलतात मला सारखं ह्युमिलेट करता ना तुम्ही. म्हणून ती अजून चिडते, अजून राग येतो तिला. आणि मग ती मला अशी घराबाहेर काढते. मला हॉलमध्ये झोपायला सांगितलं तिने मगाशी तुमच्यामुळे. हा आणि हे रोहितने मला सांगितलं. ए ए ए आता तू आईच्या बेळावर नागोबा होऊ नको. ए तू गपरे हाप चढली. जावई तुम्ही बोला. हा तर मी हे म्हणत होतो की यांचं भांडण झालं ना आणि पल्लवी माझी खूप चांगली मैत्रीण, त्यामुळे मग रोहितनं मला सांगितलं की तू पल्लवीला समजा. मीच त्याला म्हणालो की बाबा रे हे आमच्यात झालंय भांडण, तर तू जरा पल्लवीला जाऊन भेट. त्या डेव्हिलनी आमच्यात जो काही वाद घातलाय ना तो सोड. कोण? नाही तुम्ही नाही हो ती पल्लवी. तुम्ही नाही, तुम्ही चांगल्या आहात पल्लवी. मी तुझ्याशी आईच्या नात्याने बोलले. माझी काही चूक झाली असेल ना तर ती चूक पदरात घे. नाईटीला पदर कुठे असतो पल्लवी? नवऱ्याशी असं वागायचं असतं का? त्याला असं बाहेर काढायचं असतं का? मी काढते. आणि तुम्ही मला कितीही बोललात ना तरी मी त्याला आतमध्ये घेणार नाही. हे बघ पल्लवी, मी तुझ्याशी आईच्या नात्याने बोलते. तू माझ्याशी उद्धटपणे बोलू नको. घरी पण तू आईशी असंच बोलतेस का ग? हा इथे झोपणार. आणि काय हो तुम्ही तुमचा संसार सोडून दुसऱ्याचा काय बघताय? तुम्ही तरी काय करताय? हा चला 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 आपण चला आपण चला चला बाहेर जाऊ. चला 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 चला. ए हाफ चड्डी इथं ये. चला चल चल. रोहित्या तू कपडे नीट घे. ते इम्पॉसिबल होत चाललंय सगळं. अंजली हा 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 तुला अलंकार राव आवडत नाहीत का ग? काय
अगं असं कसं असं कसं हा काही प्रश्न आहे का? नाही म्हणजे मी इथं आल्यापासून तुम्ही दोघं एकमेकांना वेळ देत नाही म्हणून म्हटलं. देतो की आम्ही वेळच वेळ देतो काय वेळच वेळ वेळच वेळ. तुम्ही का बसाव तुम्हाला काही कळत नाही. मम्मी तू सारखी सारखी त्याला बोलत जाऊ नकोस. बघा बघा माझी मुलगी किती प्रेम करते तुमच्यावर. मला एक शब्दही बोलू देत नाहीतर तुम्ही आपली बायको सोडून आपला संसार सोडून ऊट सूट त्या मैत्रिणीची काळजी. तुम्हाला तुमच्या बायकोची काळजी नाहीये का? आहे ना आहे बायकोची काळजी आहे म्हणूनच तू पल्लवीकडे जातो. मी म्हणजे पल्लवी ची अवस्था व्यवस्थित झाली तिची मानसिक स्थिती नीट झाली तर मग मी माझ्या बायकोकडे अंजलीकडे नीट लक्ष देऊ शकेन ना. काय पल्लवी माझ्या डोक्यातनं पूर्णपणे गेली पाहिजे आणि माझ्या डोक्यात फक्त अंजली अंजली आणि अंजली राहिली पाहिजे ना म्हणून. जावई बापू असं सारखं सारखं दुसऱ्याच्या संसारात नाक खुपसणं चांगलं नसतं. आणि मुलीच्या संसारात ते बरं चालतं तुला. ए गप ग तुला अक्कलच नाहीये बघ काही. ए एक मिनिट तुम्ही उगाच चिडू नका तिच्यावर. नको ना चिडू झोपा आता दोघ. मला मला नाही झोपायचं इथे. आई समोर काय बोलणार होते मी. ठीक आहे नको बोलू तू काहीच बोलू नको शांत बस आणि आमची वाट लाग. आय मीन सॉरी आय एम सो सॉरी पण फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ना प्लीज. ही विसावी गोळी. आता तुम्ही निवांत झोपा. अगं तिकडे सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं व्यवस्थित आहे तुम्ही काही काळजी करू नका. हा नीट बघा आणि एक सांग मला तू तिकडे काय घोलटणं घातलास? हो नाही मी स्वतः जाऊन दोन्ही जोडप्यांना आपापल्या रूम मध्ये सोडून आली. अलंकारराव अंजलीच्याच खोलीमध्ये जाऊन झोपलेत ना? हो आता लवकरच आपल्याला गोड बातमी ऐकायला मिळणार आहे. अँजी बेबी इतका गोड संसार चालू होता आपला आणि ते टपकलेत मध्येच तुझे आई बाबा. कसं होणार आहे आपलं? तुला सांगू का स्ट्रगल चालू आहे आपला स्ट्रगल आणि यालाच म्हणतात खरं प्रेम ट्रू लव्ह हो ना. पण किती दिवस आपण असं राहायचो? तू चिडणार नसेल तर सांग. सांग तुझे आई बाबा जिवंत असेपर्यंत. हा खरं आता मी म्हणालो आज आधीच तू चिडणार नाहीस म्हणून. ते सगळं जाऊ दे तू त्या आधी पल्लवीला ती नाईटी बदलायला सांग. पण मी नाही सांगणार किती रेडिक्युलस आहे. मग तिच्यापासून लांब राह. वाय बेबी मी तुझी खरी खरी बायको आहे ती खोटी आहे. आई नो आई लव्ह यू. हो कधीच तुला नाही माहित तुझ्याशी ना माझं भूत बोलतय. नीटक नाही बोलत ग नेहमी असं काय घालून पडून बोलतेस आणि हे तू काय नाईटी घालून झोपणार आहे. अरे यार अलंकार अर्धी रात्र उलटून गेलीये आणि इथे मी झोपले नाही त्याचं तुला काय नाही. सारखं सारखं माझ्या कपड्यांवरून का बोलतोयस तू किती इनसिक्युअर आहेस यार तू. तसं नाही पडले पण मग अशी मी एकटा होतो आता तू बदल बदल. मी नाही बदलणार एकतर त्या पायीने माझं डोकं खाल्लंय आता तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस कळलं. मी डोक्यात जातो तुझ्या. हो ठीक आहे गुड नाईट. गुड नाईट. तो माझे तो रोहित काय बने वर मला काय माहित. माहित नाही काय मागे बघ ना स्पष्टपणे दिसतंय ना. अलंकार यार तुझा प्रॉब्लेम काय आता दुसऱ्याने अंगात काय कपडे घातलेत हे मी का बघू. अगं पण बघ ना असं कसं मागू शकतो तो.
इथे ये आणि विचार त्याला. मला माहित नाही. पल्ले पल्ले बघ, मी बघ किती व्यवस्थित अंगभर कपडे घालून बसलोय की नाही. मग काढ. काय झालं अलंकार? काय करतोस तू अलंकार? शांत बस अलंकार. नाही प्लीज प्लीज अलंकार. शांत बस. मी तिकडे जातोय आणि रोहितला इकडे पाठवून देतो. शांत बस. शांत बसा. अलंकारचा फोन आहे. यार याला काय लेट लागलंय का? बघ. येस ब्रो. अरे तुझे सासूबाई झोपले असतील. तू एक काम कर, तू ह्या रूम मध्ये, मी त्या रूम मध्ये जातो. अदला बदल करूया आपण. किती स्लो फॅन आहे. फॅन फास्ट करायला हवा. बापरे. आता बोल, काय बोलत होतास? काय कधी? अरे फोनवर म्हणालास ना नायटिका घातलीस वगैरे. बर जाऊ दे, ठीक आहे, बदलते. राहू दे. का तुला तर आवडत नाही ना, मग बदलते ना. तसं नाही, तो रोहित होता ना रूम मध्ये, म्हणून मी तुला म्हणालो की नाईटी वगैरे काय घालू नको त्याच्या समोर. समोर काय प्रॉब्लेम? नवरा ना तुझा. नवरू नवरू नवरू. अच्छा, म्हणजे आता तू माझ्यावर हक्क गाजवणार आहेस. तर हक्काचं काय समजून? तू तर पराचा कावळा करशील उद्या. काय करशील? म्हणजे छोट्या गोष्टीची मोठी गोष्ट करशील उद्या तू. हे मी नाही करत. हे सगळं ना त्या रोहित आणि अंजलीमुळे होत आहे. अरे आता तूच मला सांग, ते दोघं येणं अगोदर आपण कधी एकमेकांशी असं भांडलो होतो? नाही ना, त्या दोघांमुळे आपल्या दोघांमध्ये वाद होता. मला मला सगळे कळतंय, पण काय ना आपल्याला समजून घेतलं पाहिजे की नाही. गरज आपल्याला पण आहे ना. नाही पण आता हे जरा अति होत आहे, कुठेतरी थांबवलं पाहिजे अलंकार. पण हे आता नाही थांबवता येणार पल्ले. का म्हणले? त्या बाईला आता जाऊन सगळं सांगितलं ना तर राडे घालेल ती. ठीक आहे मग, चालू तुझं डोकं. खरंच माझा त्या रोहित बरोबर संसार सुरू होण्याअगोदर. तू कसा डोक्यावर पडलास का? मी काय केलं तर? माझ्या बायकोला भेटायला यायचं नाही का मी? अरे याचा बनियनवर पल्लवी समोर कशाला फिरतोय? सो व्हॉट, त्यांनी काय होतंय? तुला आपल्या बेडरूम मध्ये जे कपडे घालायचे असेल ते घालून धिंगाणा कर हवं तर, पण तिकडे नीट वाग ना.
अँजी 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 वे तू माझ्यावर डाऊट घेतेस माझ्या मला खूप भीती वाटते कशाची भीती अगं मी आहे ना म्हणूनच तर भीती वाटते अरे तिकडे आपल्यासाठी ते पल्लवी आणि अलंकार इतकी मदत करतायत इतके प्रयत्न करतायत तू थोडा तरी नीट वाग ना आणि काही दिवस जर का मला नाही भेटलास तर मरणारच का मी मरणार नाहीये पण ते बिचारे अलंकार पल्लवी ते मरतील ना आपल्यासाठी त्यांनी कसं परवायचं म्हणून तुझी एवढी मोठी रिस्क बाहेर झोपलेली असताना सुद्धा रिस्क घेऊन आत आलोय मी अँजी बेबी कम ऑन बेबी कम ऑन स्माइल अँजी ते येते हसू येते थोडं थोडं येते असले असले त्या मेल्या हाफ चड्डी रोहितने तर बिचारा पोरीला पुन्हा मारायला सुरुवात केली का काय आता मी तंगडच तोडते त्याच केवढा मोठा आवाज करतायत जे काय भांडायचं ते उद्या सकाळी भांडा म्हणा किती रात्र झाली आहे तरी मी सांगत होते जे काय असेल ते खरं खरं सांग पण नाही आपल्याच घरात आपल्याला चोरासारखं राहावं लागतंय तू असेच भांडत बसणार आहेस का पल्ली झोप ना मी भांडते का तुझ्या बरोबर नाही कोण बोललं सांगते की कोण बोललं ते सांग तुला कानात सांगायला लागेल माझ येईल का ए पल्ली हे काय तू डोक्यात पाणी झालं का तुझ्या सोड पल्ली सोड बाईला बहुतेक झोप येत नाहीये अरे झोपली ती बघितलं मी घोरत होती आजूबाजूच्या लोकांना पण कळलं असेल ती घोरते म्हणून अरे मग ते अंजली किंवा रोहित असेल अंजली किंवा मी बघतो तू नको बघूस खरंच अंजलीची आई असली तर परत वाट लागेल आपली मी बघते केवढा तरी आदळ आपट करण्याचा आवाज येतोय आणि तुम्ही केवढ्या मोठ्याने बोलताय हा तुमचं अजून मिटलं नाही का मिटलं ना मिटलं हे बघ तू घाबरू नको बोलव त्या हाफ चड्डीला तो झोपलाय अग मी त्याचा आत्ता बोलताना आवाज ऐकलाय ऐकला का ऐकला तुम्ही तो ना झोपेत घोरतो त्याचा आवाज ऐकला असेल तुम्ही पल्लवी खोट नको बोलो मी त्याचा आवाज ऐकलाय नाही काकू खरंच माहितीये आमचे वाद झाले पण आता ते मिटलेत तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका नाही तर अजून वाढतील अरे वा असा कसा वाद घालेल तू तुझ्याशी मी त्याला बघते बोलवतो त्याला नाही तुम्ही आता त्याला नाही बघू शकत का त्यांनी कपडे नाही घातलेत सगळे कपडे धुवायला टाकले काकू आम्ही मॉडर्न कपल आहोत ना मग ते कपडे घालून झोपणं अनहायजिनिक असतं त्यांनी रॅशेस ॲलर्जीज वगैरे होतात हे बघ मला माहिती आहे त्यांनी तुला दम दिलाय मला काही सांगू नको म्हणून हो ना हे बघ मी तुला सांगून ठेवते बायकांनी नवऱ्यांची कितीही बाजू घेतली ना त्यांचं काम झालं ना त्यांना काही पडलेली नसते आपली हो काकू त्यांनी खरंच कपडे घातले नाही आहेत रोहित दाखव रे अरे मग काय झालं कपडे घालून समोर यायला कितीसा वेळ लागतो त्याला कपडे घाल म्हणावं आणि माझ्या समोर ये म्हणा काकू आता खरंच खूप पहाट झाली हे बघा जेवढा त्रास मला माझ्या नवऱ्याचा वाटत नाही ना तेवढा आता तुमचा वाटायला लागलाय सॉरी मी तुम्हाला असं म्हणाले पण हेच खरंय प्लीज तुम्ही झोपा ना आम्ही आमचं बघतो बरं पण पुन्हा असं म्हणू नकोस मी तुझ्या मदतीला नाही आले हा ठीक आहे मग तू पण झोप मी पण झोपते आता गुड नाईट अगा हा गुड नाईट हा
काकू काकू मम्मी 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 काकू मम्मी